नमस्कार, जयाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची भाजी. हे मी बटाटे चांगले स्वच्छ धुवून शिजवून घेतलेले आहेत. हे मी 5 बटाटे घेतलेले होते. आपण जास्त पण नाही शिजवून घ्यायचे. इथे 1 टॅमॅटो, 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 कांदा, 3 लसणीच्या पाकळ्या, जिरे, हळद, मीठ, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर आणि तेल. मी आता हे बटाटे सोलून घेते. आपण हे बटाटे असे सगळे सोलून घेऊया. अगोदर आता आपले हे बटाटे सोलून झालेले आहेत. आता मी हे चिरायला घेते. जास्त मोठे पण नाही चिरायचे. आता मी हे सगळे बटाटे चिरून घेतलेले आहेत व्यवस्थित. आता मी बटाट्याची भाजी करायला सुरुवात करते. सगळ्यात पहिले तेल टाकते. तेल मी 2.5 पळी घेतलेलं होतं. तेल जरा व्यवस्थित तापून देऊया. आता आपलं तेल तापलेलं आहे. मी मोहरी टाकते. थोडंसं जिरं घ्यायचं, ते हातावरती चोळून टाकायचं. कढीपत्त्याची पाने मी तोडून टाकलेली आहे. लसणीच्या पाकळ्या, मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून त्या टाकते. कांदा, आता आपण हे सगळं व्यवस्थित लाल करून घ्यायचे. कांदा आता लाल झालेले आहे. मी टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत, ते टाकते. बटाट्याची भाजी म्हणलं की वरण आलं, त्यासाठी मी जरा जास्त मिरच्या टाकलेल्या आहेत. बटाट्याची भाजी म्हणलं की तिखट ही बटाट्याची भाजी पाहिजे. तेव्हाच ती छान लागते. हळद, चवीप्रमाणे मीठ, आपण हे व्यवस्थित खालवून घेऊया. टॅमॅटो जरा नरम व्हायला पाहिजे. आता टॅमॅटो पण नरम झालेले आहे चांगलं. आता मी बटाटा टाकते. आपण चिरून घेतलेला व्यवस्थित हलवून घेऊया. बटाट्याची भाजी ही मिरची तर छान होते असं नाही, तिखट मसाला टाकूनही छान होते ती भाजी. आता हलवून झालेली आहे बटाट्याची भाजी. मी झाकण ठेवते आणि गॅस कमी करूया. आपण 5 मिनटं कमी गॅसवरती वाफेवरती ठेवायची आहे भाजी. आता मी झाकण काढून बघते. 5 मिनटं झालेली आहे. आता आपण भाजी हलवून बघूया. कोथिंबीर वरून टाकते.
आता याच्यावरती एक मिनटासाठी परत झाकण ठेवून घेऊया. आता मी परत झाकण काढून घेते. आपली भाजी आता तयार झालेली आहे. मी आता ही बाउलमध्ये काढून घेते. आता आपली ही छानपैकी अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.